जामखेडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानंतर लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर गोरगरीब गरजूंची उपासमार होऊ नये यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं गरजूंना जेवणाचं पॅकेट पुरविण्याचा उपक्रम कायम ठेवलाय. लॉकडाऊन संपेपर्यंत ही व्यवस्था कायम ठेवली जाणार आहे. पांडुराजे मधुकर भोसले आणि त्यांचे सहकारी या संकट काळात अनेकांच्या भूकेचा आधार बनलेत. गर्दी होऊ नये यासाठी स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीनं रोज 2 वेळा डबे घरपोहोच पाठवत आहेत. या अन्नछत्रातून बंदोबस्तावरील पोलिसांच्याही जेवणाची काळजी घेतली जाते. रोज सुमारे 500 जेवणाचे पाकिट शिवप्रतिष्ठानतर्फे दिलं जात आहे. या उपक्रमासाठी दानशूरांनी मदतीचा हात द्यावा असं आवाहन करण्यात आलंय. तर गोरगरीब जनतेला कोणतेही अन्न मिळत नाही. संचारबंदीसुद्धा सगळीकडे लागू झालेली. प्रत्येक गोरगरीब जनतेपर्यंत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुक्याच्या वतीने अन्न क्षेत्र सेवा चालू केलेली आहे. प्रत्येकाला 2 टाईम पुरेल असा अन्न आपण डबा प्रत्येकाच्या घरी पोच करतो. तरी सर्व नागरिकांना एक विनंती की प्रत्येकाने तन मन धनाने या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि जे प्रशासनाचे नियम आहेत ते सर्वांनी कडक पाळा. शिस्त हा आपल्या देशाचा कणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपण हे कार्य करतो. सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हा आणि घरात बसा. कुणाला काय अडचण आली जेवणाची तर श्री शिवप्रतिष्ठानच्या संपर्क करा. प्रतिनिधी नासिर पठाण सह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.